नमस्कार मित्रांनो, मी आदर्श आहे कडून तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी आत्ता आलोय जेजुरीला कडेपठारला जुन्या गडावरती. आता आपण चालू केले कडेपठारला जायचा. जस्ट आता चालू केले, बघू शकतो आपण ग्रीनरी, बघू शकतो आपण. आता आमचा घाम निघायला सुरुवात झाली बघा. आतापर्यंत चार वेळा बसली, 15 मिनिट पण नाही झाली अजून चालायला सुरुवात केलेली, चार वेळा तर बसली. समोर साईडला बघू शकतो आपण जेजुरीगड, नवीन आहे तो. आणि पाठी मग धरण, वातावरण एवढं भारी आहे, पाऊस पाहिजे होता थोडासा, गरम होतं जास्त. पाऊस असं तर काय वाटलं नसतं चालायला. रडते एकटच पडतोय पुढे पुढे, दम लागलाय. तुम्ही नवीन गडावरून आलात, हा नवीन गड आहे, तर ते मध्ये पॉईंट वाईट दिसतंय तो रस्ता आहे. पुढे एक तिथं कामान दिसते बघा बारीक, तिथून वरती वरती हे कामान आहे असं. परत तिथे एक मंदिर आहे, हे तिथं असं वरती हे झेंडेचे तिथं इथं हा सेंटर पॉईंट, इथं दोन्हीकडून येणारा. पाऊस आता आलता मस्तपैकी, थोडा थोडा गार वाटते आता, घामीचं काही काम नाही. आलो आपण बऱ्यापैकी वरती, पाऊस येते मध्ये मध्ये भारी वाटते. रिमझिम रिमझिम पाऊस थोडा थोडा येतोय अजून. वातावरण तर मला दाखवतं समोरचं कसं आहे, ते एक नंबर आहे. असं रोज ट्रेक करायला पाहिजे, भारी वाटतं ट्रेक करायला. कसं वातावरण बघा, पायरे बघू शकतो आपण, पायरे चांगले असले तिथे, कळे तुटलेले वगैरे नाहीत, त्यामुळे चालताना काही त्रास होत नाही, चालू शकतो. बसण्याची पण व्यवस्था चांगली आहे, भरपूर ठिकाणी बेंच आहेत असे बसायला गेलेले. साईडला रेलिंग सुद्धा आहे, पलीकडे कोणी जाऊ नये म्हणून, किंवा पाय वगैरे जरी घसरला तरी पडण्याचे चान्सेस कमी आहेत. चालय आता बघा वातावरण बघू शकतो आपण. आहे बानुबाईचं मंदिर, आता इथून पुढं गेलं की 10-15 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्स वरतीच लखंडोबाचं मंदिर आहे. फक्त पलीकडे साईडला एवढंच आहे की पायऱ्या नाहीत व्यवस्थित, पाय वाईट अशी डोंगर डोंगर आली वरती, चालण्याची व्यवस्था नाही नीट. समोर झेंडा दिसतोय, तिकडून यावं लागतं. रस्ता पण दिसतच असेल तुम्हाला कसा येतो, हे तर पण बघू शकतो आपण रस्ता कसा येतो. व्यवस्थित नाही, कडेपठारकडून आला तुम्ही पायतीने तर पायरे व्यवस्थित चालता येतं, मध्ये मध्ये ब्रेक पण घेता येतो.
थांबायचं असेल तर, त्यामुळं व्यवस्थित आहे इकडून. वरती पण बसले आता लेन्सवरती, पावसाचं टेम पडलं त्यामध्ये ब्लर होतं, आणि वरती बघू शकतो आपण पाऊस पण मस्तपैकी सुरू झालेला आहे. वातावरण बघूच, तसं कडक वातावरण झाले. असा पाऊस असला थोडा थोडा चालायला काहीच वाटत नाही. आपण आता पोचले कडेपठारच्या एंट्रन्सला, पहिली पायरीच्या इथं. पावसात मजा येते चालत, पण काही म्हणा. चला पोचले आपण वरती. आता पहिले आलेले लागते लेफ्ट साईडला नागेश्वराचं मंदिर, समोर लागतं मारुतीचं मंदिर, आणि राईटला श्रीराम मंदिर. तर हे तीन मंदिर आहेत जवळजवळच आहेत. आतमध्ये आले आता इथून बाय पडून आपण आता त्या साईडला चाललो आतमध्ये. तिकडे मेन मंदिर आहे खंडोबाचं.
झाडे लावा झाडे जगा अन्न जन रोज करा झाड नसल्यामुळे पाऊस नाही टेन्शन येतो कमी तो समोर दिसत वीर चढ्याम डोंगराच्या पलीकडे वीर ते गाव मंदिर गडावरती जाण्यासाठी कुठली सोयसुद्धा नाही आहे गडावरती जाण्यासाठी कुठली सोयसुद्धा नाही त्यामुळे गाडनवरती सामान घेऊन जातो तिकडे दुकानदारवरती नारळ पाण्याचं बॉटल आपले नारळ घेऊन जाते करते चला आता भूक पण लागली खाली येते चला बाय जय मल्हार.